औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे वीस गाव पाणी पुरवठा व पूर्णा पाटबंधारे कॅनलला पाणी सोडण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने परभणी जवळा बाजार या महामार्गावर रास्ता रोको करण्यात आलं. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल यांच्या अध्यक्षतेखाली हा रास्ता रोको करण्यात आला. यावेळी या रास्ता रोको मध्ये जवळा बाजार मधील महिला हंडा घेऊन सहभागी झाल्या होत्या. जवळा बाजार मध्ये तीन महिन्यापासून ग्रामपंचायतीच्या वतीनं कुठलीही पाण्याची सोय केली नाही, तसेच बोर हातपंप पूर्णपणे आटले, यासाठी जवळा बाजार ग्रामस्थांना घोटभर पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं. सध्या जवळा बाजार शहरामध्ये खासगी टँकर असून ते पाणी नागरिकांना विकत घ्यावं लागतंय. ते पाणीही एक दोन दिवसाआड करूनच त्यांना मिळतं. पैसे मोजूनही जवळा बाजार ग्रामस्थांना पाणी मिळत नाही, त्यासाठी आज संतप्त गावकऱ्यांच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आलाय. रास्ता रोको मध्ये ग्रामीण पाणी पुरवठा अभियंता किशोर लिपणे यांनी सांगितलं की तात्काळ आम्ही कॅनॉलमध्ये पाणी सोडू, त्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आलाय.